होणार नाही तुम्ही ठेवून देईन आणि बघेन की दोन वाजता तीन वाजता कुठली साईड एकदम मोठी वाटते कुठली तरी साइड मोठी जाणार ना बघून घेईन असं काय करायचं ते असं ते म्हणजे प्रत्येकांच्या सायकोलॉजी वरती की कोणाला बाजार मोठी वाटतील कोणाला नाही वाटणार कोणाला काय वाटेल त्याच्यावरती सुरू आहे अरे एक साइड आता बघा दोघं नव्वद नव्वद रुपयाला आपले दोघं भेटलेत आता एक कुठला तरी जो प्रीमियम आहे तो एकशे ऐंशीच्या च्या वरती गेला पाहिजे आणि हा नव्वदचा प्रीमियम वीस तीस रुपये आला तरी ते तीस रुपये भेटले तरी पण हजार गुणिल तीस तीस हजार प्रॉफिट या ट्रेड मध्ये अशा पद्धतीने ते काम असतं असं आहे तर त्या गोष्टी आता कसं आहे की सीई मध्ये आपल्याला बघा दोन्ही मध्ये लॉस दिसणार का आपण आउट ऑफ द मनीचा जेव्हा घेतो ना तेव्हा दोन्ही मध्ये लॉस दिसतो जेव्हा मार्केट असं हलत नाही का कारण का जेव्हा साईड व्यूज असतो ते आपला प्रीमियम कमी होतो ना एक मुवमेंट तरी कुठली तरी वरती दिली पाहिजे वरती खालती मी गेल्या एक सव्वा पर्यंत गेल्या वर्षी दोन्ही पण माझ्या लॉसमध्ये होते म्हणजे मी इन्व्हेस्ट केले होते पण काहीतरी असेच पाचशे पाचशे क्वांटिटी काहीतरी इन्व्हेस्ट केले होते तर इथे पण माझा काहीतरी भरपूर लॉस होता इथे पण भरपूर लॉस होता म्हणजे जवळजवळ एक वीस पंचवीस हजार रुपये साडेबारा साडेबारा तेरास सा होता मला आपला ट्रेड फुकट जाणार काय नाही पण विदिन पंधरा मिनिटामध्ये तोच प्रॉफिट ऐंशी हजार दिसायला लागला असं आहे असं आता बघा ना आता सातशे त्र्याऐंशी एक हजार दिसतोय पण बघता बघता कधी तो हजारचा दहा हजार दिसेल आपल्या समजणार पण नाही असं आहे तर त्यामुळे लक्ष ठेवायचं फक्त लक्ष ठेवलं पाहिजे आणि स्वतः म्हणजे ठरवलं पाहिजे की बाबा मी कुठल्या पोझिशनवरती आहे पहिली पोझिशन की मी पाच हजार रुपये जिरो केले तरी मला काय वाटेल की नाही वाटेल जर वाटत असेल पाच हजार जिरोचे था थांबा तर तुम्ही दोन पर्यंत थांबू शकता था, दीड लाख मुवमेंट येते जर पाच हजार झिरो नाही करायचं असेल तर तुम्हाला ठरवायचं आहे की मी सा एक हजार रुपयात निघू प्रॉफिटमध्ये की दोन हजारात निघू बरोबर आहे तर ते तुमच्यावरती मी सांगू शकत नाही की कोणाच्या मनामध्ये काय असेल ते स्वतःने ठरवायचं आपल्याला ठीक काय काही लोक हजार मध्ये पण प्रॉफिट करतील काही लोक अजून थांबतील काही लोक झिरो पण करतील ते प्रत्येकांवरती आहे कारण का आपण बघितलंय आपण सेम ट्रेड घेतो तरी काही लोक प्रॉफिट मध्ये असतात काही लोक लॉस मध्ये असतात सेम ट्रेड मध्ये कारण का तेच आहे असं तर आपल्याला बघायचं आहे पण हा ना एक हा बजेटच्या वेळी ना की जर आपण असं हेजिंग केली ना तर नव्याण्णव टक्के प्रॉफिटच होतो फक्त घेता आला पाहिजे जर आपण घेतला नाही तर दोन्ही साईड येऊन झिरो होणार म्हणजे विचार करा मी जर हजार लोकांना सांगितलं तर हजार मधले आठशे कमवतील दोनशे नाही कमवला का आठशे लोक घेतील प्रॉफिट दोनशे लोक वाट बघतील आणि दोन्ही साईड होणार साइड वाईज म्हणजे काय की दोघांचे प्रीमियम खाली पडणार आता प्रॉफिट सात हजार आला बघा सात हजार दहा हजार झाला एक बाजू किती वाढली दहा हजार एक बाजू थांब काढू नको आता का राहून दे आपण लास्ट पर्यंत ठेवायचं झिरो झालं तुला ऐंशी हजारचा गम आहे काय मग ठेव हो। <laughs> आम्ही ज्याला पाच हजारचा गम आहे त्यांनी काढा मी सांगितलं पहिलं ना ज्याला शून्य करायचंय नंतर बोलू नका सर आमचे शूर्य शून्य झालं तुम्ही सांगितलं नाही मी आधीच सांगितलंय की तुम्हाला प्रॉफिट दिसणार घ्यायचं ना घ्यायचं तुमची जिम्मेदारी मी काय कोणाला सांगणार नाही घ्या नका घेऊ मला वाटतं माझ्या ऐंशी जीरो चालतील म्हणून मी पण मी ऐंशी जीरो नाही करणार तुम्हाला माहिती मी आधीच निघून जाणार असं आहे तर ते लक्षात ठेवा की तुम्हाला प्रॉफिट दिसला तर दोनच्या आधी काढायचं आहे दोनच्या नंतर साईडवेज होतो दोनच्या नंतर एक रुपया नाही भेटणार साईडवेट झाला तर मग दोघांची प्रीमियम कमी होणार असं आहे तर ते एक लक्षात ठेवायचंय की काय करायचं काय नाही पण एक मुव्हमेंट येणार मोठी मुवमेंट येणार आहे जसे आता दहा हजार दहा आलेलं ना लगेच दहा हजार झालेलं इकडे प्रॉफिट तशी एक मोठी मुवमेंट येईल पण घेता आली पाहिजे असं नाही करू शकत ना ता ता तो तो ता 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 का दहा हजारचा पी घेतला मग हा तुमचा वाढला तर मग हा वीस हजार झाला तर काय करायचं मग हा झिरो झाला तर प्रॉब्लेम होईल ना कसं असतं माहिती आहे हेजिंगचा अर्थ काय की जॉब हेजिंग करतो ते दोन्ही एकदमच काढले पाहिजे कारण का हेजिंग मध्ये कसं की दोन्ही मिळून तुमचा प्रॉफिट दिसत असतो आणि एक काढला आणि एक जो वाढलाच नाही आणि तो खाली गेला ना तर ह्या प्रॉफिटचा अर्थ नसतो तो लॉस मध्येच जातो म्हणजे उदाहरणार्थ की मी ते दहा हजारचा काढला पण इथे वीस हजार रुपये लॉस झाला तर माझा लॉस दहा हजारच झाला ना फायदाच नाही मग हा कव्हर झाला तरच फायदा आपण कोण सांगू शकतो कव्हर होणार आहे कोण सांगू शकत नाही आपण काढले असं आहे आता कसं आहे मी परत काढून पण प्रॉफिट घेतला प्रॉफिट घेतला असतं सगळ्या गोष्टी केल्या असत्या पण ते पॉसिबल नाही कारण का माझ्या हातामध्ये आता मी नाही करत ना ऑपरेट त्याला तो निघून जाणार कारण ते फ्रॅक्शन ऑफ एक मिनिटामध्ये त्या गोष्टी येतात त्याच्या मोठा प्रॉफिट होऊन वीस पंचवीस हजार तर आपण बोलू शकतो की बाबा काढता पंचवीस हजार दिसतात काढ परत एकदा आपण घेऊ शकतो छान जर कोणाला पण मोठा समजा कोणाला प्रॉफिट दिसला चांगला म्हणजे तुम्ही आता एक लॉट लिहिला पाच हजार तुम्हाला दोन तीन हजार दिसतोय काढा परत टाका काय फरक पडतोय काढा परत टाका आता मला इथे दिसला पंधरा हजार मी सांगेन काढ बाबा परत टाकतो बरोबर की नाही असं असंच कर, करायचं नाही तर काय ते का परत जाणार प्रॉफिट परत जाणार ते नाही ते स्कॅल्पिंग पण आली पाहिजे असं आहे आता आपल्याला तरी पण बघा ते याच्यामध्ये दोन हजार तरी दिसतात असं बघायला लागेल कसं काय ते की कोण आले प्रॉफिट मध्ये काय प्लस मध्ये आले मोठा मोठा प्लस व्हायचे हो चान्सेस ना जास्त करून कॉल मध्ये असेल बघायला गेलं तर त्यानंतर एक दोन गोष्टी चांगल्या आल्या तर कॉल जास्त वाढण्याची शक्यता जास्त आहे पण बघायला गेलं तर वाढल्यापुराचं प्रीमियम पीईचं वाढलंय फुट वाढलाय पी वाढलाय पण वाढायला पाहिजे होता सी सर्वांचा अंदाज काय होता एचडीएफसी वाले जे फंड uh, मॅनेजर आहेत त्यांनी सर्वांना काय सांगितलं की सी जास्त होणार आहे सर्वांनी सी घेऊन ठेवलेत पण इथे होते वेगळंच इथे पी होत पी जास्त होते म्हणून सांगितलं ना की तुम्हाला जर समजा सॅटिस्फाईड प्रॉफिट वाटला तर काढा परत टाका काय फरक पडतोय नंतर मग वाढून दे पीईसी प्रॉफिटच होणार आहे बरोबर अशा पद्धती आपण करू शकतो हा दोन्हीच विकायचे आता तुम्ही दोन्ही एका वेळी घेतले ना आता मला इथे प्रॉफिट दिसतो दोन्ही एका वेळी विकायचे आपल्याला कुठले सेमच घेतले परत सेम असं कसं घेऊ शकतो आपलं प्रीमियम बघायचं आहे प्रीमियम सेम पाहिजे स्ट्राईक प्राइस वेगळीच असणार हा स्ट्राईक वेगळीच असणार ना स्ट्राईक प्राईज असणार सेम तेव्हा दहा हजार झाला आता आपण घेऊ शकतो परत करू शकतो आपण पण दहा दहाच्या वरती जाऊन दे आधी लगेच काढू नको कारण का कसं माहितीये का की फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते जाणार आहे पहिलं तुला काय करायला लागेल माहितीये पहिला तुला कुठला काढायला लागेल पहिला तुला प्रॉफिटचा काढायला लागेल नंतर मग लॉसचा तर फायदा आहे प्रॉफिट लगेच कमी होईल ना दोन्ही जेव्हा काढशील तेव्हा आता अजून झालं नाही होऊन दे दहा हजारच्या वरती गेला ना पहिला प्रॉफिटचं काढ आणि नंतर मग ते करू वन टाइम नाही होणार पहिला प्रॉफिटचा काढा पहिला प्रॉफिटचा काढा नंतर लॉसचा काढा असं कर दोन्ही एकदम नाही होणार आता मग लक्ष द्या आता बघ काढ बघ काढ 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 चाले आठ हजार तरी काढत काय फरक नाही पडत हा काढ काय फरक पडत नाही नाहीतरी प्रॉफिटच आहे ना परत टाकायचं काय फरक पडत आपण काढ कुठे कुठे प्रॉफिट आहे फोर्टी थाउजंड टू वरती ट्वेंटी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेडचा प्रॉफिट येते आणि सेकंड पर्यंत आपली फोर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेडचा